1% जरी लोक आले तरी, खरंच 1% जरी लोक आले ना तरी सगळं व्यवस्थित होऊ शकतं. तेव्हा मुंबईत मी आलोही नव्हतो, तेव्हा मी ते नाटक पाहिलं होतं, तर मला फार छान वाटायचं की अरे लेखकच त्यात कामही करतोय, त्यांच्याबरोबर अशोक सराफ सर आहेत. नाटक हे मूळतः मनोरंजनासाठी असतं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. हॅलो, मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्ताने तिकीट आलंय हे नवं ॲप तुमच्या भेटीला आलंय, आणि या कार्यक्रमानिमित्ताने माझ्यासोबत संजय मोने सर आहेत आणि संकर्षण आहे. कसे आहात? उत्तम आहे, छान आहे. सध्या बरेच दिवस हवा बरी आहे, त्यामुळे तब्येतही बरी आहे. मनस्थिती छान आहोत आम्ही दोघे, आणि खूप दिवसांनी आमची अशी भेट झाली की जिथे गप्पा मारता येतील, त्याच्यामुळे अजूनच छान आहे. आणि आज योगही फार छान आहे. मराठी भाषा दिन आहे, तिकीट आलं आहे, ॲप लॉन्च झालं आहे. मोने सर, काय म्हणणं तुमच्या ॲपविषयी? एक तर आधी एक ॲप होतं, पण त्याच्यावरती मग नेहमीप्रमाणे इतर गोष्टींचं आक्रमण झालं. मला ते नेहमीच खटकतं. कुठल्या याच्यामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या भाषेत असतात. महाराष्ट्र राज्याच्या 1/3 लोकसंख्या असलेल्या भाषेचे पण चित्रपट त्या भाषेत होतात आणि आपल्या भाषेत नाहीत, तर त्याची गरज होती. हे संपूर्णपणे मराठीला वाहिलेलं असं एक ॲप आहे, आणि त्याच्यात मला जे सांगण्यात आलं की त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती, म्हणजे नुसतं एक नाटकची नोंद न राहता ते लक्षात राहिले पाहिजे लोकांना की या नाटकाचा निर्माता कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, नेपथ्यकार कोण आहे, संगीतकार कोण आहे, वेशभूषाकार, केशभूषाकार, कलाकार कोण आहे, काय आहे, असं एक संक्षिप्त पण चांगल्या पद्धतीने एक माहिती दिली जाते. आणि ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा. मग अशी भाषणामध्ये राजसाहेब ठाकरे म्हणाले किंवा प्रशांत दामले म्हणाले की 1% जरी लोक आले तरी, खरंच 1% जरी लोक आले ना तरी सगळं व्यवस्थित होऊ शकतं. त्या 1% खेचून आणणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ती गरज या ॲपनी जर पार पाडली तर चांगले दिवस येतील नाटकांना. आणि नुसतं 100 प्रयोगाला भरजरी कपडे घालून असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक प्रयोगाला चांगले चांगले चुकले कपडे घालावे, लोकांनी व्यवस्थित राहावं, चार छान छान पैसे मिळवा. नक्कीच नाटक हे मूळतः मनोरंजनासाठी असतं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. नाटकांनी मनोरंजनच करावं, कारण नाटकांनी जर समाजप्रबोधन होत असतं तर टिळक आगरकरांनी नाटकं लिहिली असतं ना, त्यांनी कशाला 6-7 वर्ष मंडालेलं काढली असते. तेव्हा मनोरंजनासाठी वाहिलेलं हे ॲप आहे, आणि ते तसंच उत्तम तऱ्हेने चालवं ही माझी मनापासून प्रार्थना. संकर्षण, सध्या बरेच नाटकांचे दौरे चालू आहेत आणि आम्ही पाहतोच आहेत ते, पण आत्ता हे ॲप आलंय तर कसं वाटतं आणि काय नवीन आहे? खूप छान वाटतं. आत्ता खरं तर मोने सरांनी सगळ्याच मुद्द्यांना हात घातला, पण मला एक कलाकार म्हणून आनंद काय वाटतो आणि प्रेक्षक म्हणूनही की मराठी ज्या ज्या म्हणून कलाकृती आहेत, जसं मग अशी प्रशांत दामले सर म्हणाले की जादूचे प्रयोग ते बालनाट्य, कवितेचा कार्यक्रम ते रेग्युलर नाटकं, ह्या सगळ्यांविषयी चित्रपटांविषयी सुद्धा मराठी कलाकृतींविषयीचं हे ॲप आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना मराठी काही पाहायचं असेल तर वेगळ्या कुठल्या ॲपवरती जायची गरज नाही. तिकीट आलं, डाउनलोड केलं की तुम्हाला ते पाहता येईल आणि बुकिंग करता येईल. तर या वर्षात आणखी एक चांगली गोष्ट झालेली आहे, तेच म्हणजे अशोक मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. काय सांगाल सर? मला ना एक आठवण आठवते, परभणीला एक नाटक आलं होतं, सारखं छातीत दुखतंय. त्या नाटकाचे लेखक संजय मोने सर होते, त्या नाटकात अशोक सराफ सर काम करायचे, आणि मी माझ्या परभणीला, तेव्हा मुंबईत मी आलोही नव्हतो, तेव्हा मी ते नाटक पाहिलं होतं, तर मला फार छान वाटायचं की अरे लेखकच त्यात कामही करतोय, त्यांच्याबरोबर अशोक सराफ सर आहेत. तर मला असं वाटतं अशोक सराफ सरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, हे यांनी त्याच्याविषयी, मोने सरांनी त्याच्याविषयी बोलणं जास्त उचित आहे. अतिशय योग्य असा पुरस्कार आहे. मला वाटतं ज्या पुरस्काराची सुरुवात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना अर्पण करून झाली, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी इतक्या आणि तितक्या मोलाच्या आणि तोलाच्या माणसांनाच हा मिळतोय, आणि खूप बरं वाटलं. इतकी वर्ष ज्यांनी अथक करून, प्रयत्न करून, मेहनत करून आपलं नाव मिळवलं, मिळवणं सोपं असतं, टिकवलं, आणि आज जे हळूहळू लोकांचे आवडते होते, मग ते कुटुंबातल्या लोकांना आवडते झाले, मग सहकलाकारांना आवडते झाले, आणि आता ते एक सगळ्यांना आधार वाटतात. सो अशोक सराफ साहेब आहेत ना, हे एक आधारवड आहेत की जेव्हा मी जे नाटक लिहिलं त्याच्यात त्यांनी काम केलं, तेव्हा मला त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मी अत्यंत बेशिस्त होतो, पण त्यांनी मला खूप सुधारलं, आणि हे सुधारताना कुठेही असं अहंभाव नव्हतं, फार सोप्या सोप्या शब्दात. आणि असं वाटतं की हे बघितलं अरे किती सोपं आहे ना, किती सहज आहे,
आणि अर्थात कठीण गोष्टी सहज करून दाखवणं हा त्यांचा हातखंड आहे. आणि अजूनही जितके जितके पुरस्कार असतील तितके त्यांना मिळावे, निरोगी आणि प्रदीर्घ आयुष्य लाभावं ही महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांतर्फे माझी प्रार्थना. धन्यवाद. आणि तुम्हाला दोघांनाही महाराष्ट्र गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.